प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जमलेल्या सर्व संतगणांना मी त्यांचं स्वागत करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रेयर फेलोशिप महाराष्ट्र ऑनलाईन प्रार्थनेसभेसाठी जमलेले सर्व संतगण, आपणास मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अभिवादन करतो आणि आजच्या दिवसाबद्दल प्रभूला धन्यवाद देतो. आपल्या निमंत्रणाबद्दल सर्व आयोजकांचे आणि विशेष करून बंधू अरविंद थोरात, त्याचप्रमाणे सिस्टर वंदना पाटोळे आणि इतर सर्व, या सर्वांचे मी प्रभूमध्ये मनापासून आभार मानतो. विशेष धन्यवाद देतो आजची वर्शिप टीम ज्यांनी आम्हाला प्रभूच्या स्तवनामध्ये चालवलं. सर्व आयोजक हे जे आपणा सर्वांच्यासाठी कष्ट घेत आहेत त्याबद्दल मी खरोखर प्रभूला मान महिमा आणि गौरव देतो. प्रियांनो, आजचा हा संदेश हा सर्वांसाठी आहे. आजचा संदेश मिश्र स्वरूपात असेल, मिश्र स्वरूपात असेल, म्हणजे सुरुवातीची काही मिनिटे आपली सध्याची स्थिती आणि आत्मपरीक्षण, पुढची काही मिनिटं देवाचं वचन आम्हाला काय सांगतं ते पाहणं, आणि पुन्हा त्यानंतर आम्ही काय करायला हवं, अशा मिश्र स्वरूपामध्ये आज वचन आपण पाहणार आहोत. संपूर्ण संदेश ऐकताना आणि त्यानंतरही आज शास्त्र वाचन केलेली वचन ही लक्षामध्ये असू द्या, कारण ह्यातील एकेका वचनावर मी विश्लेषण करणार नाहीये. आपल्याकडे संदेश साधारणतः दोन पद्धतीने दिला जातो. एक म्हणजे वचन पद्धती, एखादा शास्त्राचा भाग उतारा आपल्याला वाचून ऐकवला जातो आणि त्यावर आम्ही प्रवचन किंवा संदेश ऐकतो. आणि दुसरी पद्धती म्हणजे एखादा विषय घेतलेला असतो. ज्या वेळेला आजच्यासाठी मला शास्त्रभाग विचारण्यात आला तेव्हा मला थोडा प्रश्न पडला, कारण की मी एका विशिष्ट शास्त्रभागावर बोलत नाहीये, तर मी एका विशिष्ट विषयावर बोलणार आहे. तरी देखील आपण तिमथ्याला संत पौलाने लिहिलेलं दुसरं पत्र याचा 13:14 4:5 वचन ऐकलेली आहेत. त्यातली काही मी पुन्हा तुमच्यासाठी सांगत आहे, थोडं लक्ष देऊन ऐका. वचन 14 तिमथ्याला दुसरं पत्र 13:14, तू तर ज्या गोष्टी शिकलास, ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे, त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे. वचन 16, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्या करता उपयोगी आहे, ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. प्रियांनो, ख्रिस्ती माणसाच्या जीवनाचा प्रार्थना हा जर एक पंख असेल, आम्ही वाचलं ऐकलं इमॅन्युएल प्रेयर ग्रुप, आम्ही प्रार्थना करतो, चांगली गोष्ट आहे. ख्रिस्ती माणसाच्या जीवनाचा प्रार्थना हा जर एक पंख असेल तर पवित्र वचनाचं मनन हा दुसरा पंख आहे. परंतु आज देवाचं वचन वाचणं आणि त्यावर मनन करणं ह्यावर फारच कमी भर दिला जातो, किंवा याविषयी अजिबातच शिकवलं जात नाही. जर आम्ही वचनाचं मनन करू तर प्रार्थना, उपास, स्तुती, आराधना या सर्व गोष्टी वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे योग्य प्रकारे करता येतील. पहिल्या मंडळीतील प्रभू येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांनी या गोष्टीला प्राधान्य दिलं होतं. आम्ही सुंदर रीतीने त्याविषयी वर्णन आहे प्रेषितांच्या कृत्याचा 2 अध्यायामध्ये.
44 45 ह्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, 46 47 की तेव्हा विश्वास ठेवणारे जे आहेत ना ते सगळे एकत्र होत, त्यांचं सगळं काही सामावीक होतं आणि ते आपली जमीन मालमत्ता अशी विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागेल तस तसं सर्वांना वाटून देत असत. आणि मग काय झालं की त्या दिवसामध्ये शिष्यांची संख्या वाढत चालली होती आणि मग त्यांच्या गरजा होत्या त्या गरजांच्या साठी एकमेक त्यांना वाटणी व्हायची आणि रोजच्या वाटणीवरून त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. हेल्लेने म्हणजे जे यहुदे तर लोक होते परंतु आता प्रभूमध्ये आलेले होते, त्या हेल्लेने लोकांनी इब्री लोकांच्या विरुद्ध कुरकुर करायला सुरुवात केली. आणि मग ते कुरकुर करायला सुरुवात केल्यानंतर आम्ही पाहतो की 12 प्रेषितांनी शिष्यगणांना बोलावलं आणि काय म्हटलं नीट ऐका. आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं की आपल्यामधून काही लोक निवडा, पवित्र आत्म्याने आणि ज्ञानाने पूर्ण झालेले प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा आणि त्यांना आम्ही ह्या कामावर नेऊ, त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू. आणि मग पुढे लिहिलेलं आहे म्हणजे आम्ही स्वतः नीट ऐका, म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व देवाच्या वचनेत वचनाच्या सेवेत तत्पर राहू. म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व देवाच्या वचनाच्या सेवेत तत्पर राहू. प्रियांनो, प्रार्थना आणि वचन, बघा आम्ही जेवण करतो आम्हाला जसं अन्न हवं असतं तसंच आम्हाला पाण्याची देखील गरज असते. आम्ही फक्त अन्न खात नाही तर आम्ही पाणी देखील पितो, किंवा आम्ही फक्त पाणीच पित नाही तर आम्ही अन्न देखील खातो. त्याचप्रमाणे प्रार्थना आणि वचन दोन्ही सारखेच महत्वाचे आहेत. ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला करता येतात ह्याविषयी मोशे त्याला म्हणतो की ही देवाच्या लोकांची महानता आहे. देवाच्या लोकांची महानता असे दुसरे कुठले लोक आहेत? जर आम्ही अनुवादाचं पुस्तक 4 वचन 7 आणि 8 वाचलं तर त्यामध्ये अनुवाद 4:7 आणि 8 तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्या जवळ असतो. ह्याच्या सारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? म्हणजे आम्हाला जिवंत देवाकडे प्रार्थना करता येते, आम्हाला जिवंत देवाकडे प्रार्थना करता येते. आणि 8 वचन पुढे आम्हाला सांगतं की हे सारे नियम शास्त्र आज जे मी तुम्हाला देत आहे त्यातल्या सारख्या यथार्थ विधी आणि नियम असणारे दुसरे महान राष्ट्र कोणते? म्हणजे आम्हाला जिवंत देवाचं वचन वाचता येतं, मनन करता येतं, आम्हाला प्रार्थना करता येते, आम्हाला देवाचं वचन वाचता येतं. प्रार्थना आणि वचन दोन्हीही सारखेच महत्वाचे आहेत. आता लक्षपूर्वक ऐका, आजकाल आम्ही ह्यात फारच असमतोल असल्याचं पाहतो. एक बाजू फार जड झालेली आणि असमतोल हा धोकादायक असतो. स्तोत्र 138 आणि दुसऱ्या वचनाचा उर्वरित भाग ब भाग दुसरा भाग जर आम्ही पाहिला, स्तोत्र 138:2 त्यामध्ये लिहिलेलं आहे की कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस. प्रियांनो, आपण समजून घेऊया की देवाचं वचन हे सर्वोच्च आहे, सर्वोच्च आहे. त्याने आपल्या वचनाची थोरवी वाढवलेली आहे, त्याने ते स्वर्गात सदा सर्व काळासाठी स्थिर स्थापलेलं आहे. जसा परमेश्वर आहे तसं त्याचं वचन आहे, जसा परमेश्वर पवित्र आहे तसं परमेश्वराचं वचन पवित्र आहे, जसा परमेश्वर सामर्थ्यशाली आहे तसं परमेश्वराचं वचन सामर्थ्यशाली आहे. आपण हे ऐकलं असेल की जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही देवाशी बोलतो आणि जेव्हा आम्ही वचन वाचतो तेव्हा देव आमच्याशी बोलतो. प्रार्थना म्हणजे आम्ही देवाशी बोलतो आणि वचन म्हणजे देव आमच्याशी बोलतो. एक उदाहरण पाहूया.
मी तुम्हाला प्रश्न विचारतो, माइक ऑन करण्याची गरज नाही, परंतु उत्तर मोठ्यानं द्या, तुम्ही स्वतः देखील ऐका. तुम्ही कुठेतरी कामाला असाल, कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ असतात, बॉस म्हणतो आपण, काही जण रिटायर झालेले असतील, काही हरकत नाही. कामाच्या ठिकाणी मला सांगा, तुम्ही तुमच्या बॉसला जास्त बोलू देता की तुम्ही जास्त बोलता? झालं तुमचं उत्तर? कामाच्या ठिकाणी तुम्ही जास्त बोलता की तुमच्या बॉसला जास्त बोलू देता? साहजिकच तुम्ही तुमच्या बॉसला जास्त बोलू देता. का? कारण की जोपर्यंत वरिष्ठाचं बॉसचं म्हणणं तुम्ही व्यवस्थित ऐकून घेत नाही, तोपर्यंत त्यानं सांगितलेलं काम कसं चांगल्या प्रकारे करायचं हे तुम्हाला कळणार नाही. बरोबर आहे ना? आता आम्ही म्हणतो की आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही देवाबरोबर बोलतो, देवाला धन्यवाद असो, आणि आम्ही जेव्हा वचन वाचतो, वचन ऐकतो, तेव्हा देव आमच्याशी बोलतो. तर मग आता मला सांगा, जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे, त्याचे आपण जास्त ऐकायला पाहिजे की कमी ऐकायला पाहिजे? आम्ही काय करतो? आम्ही जास्त बोलतो की त्याला जास्त बोलू देतो? तुम्हीच पहा, उत्तर तुमच्याकडे आहे. ख्रिस्ती जगतामध्ये आज ही एक सवय झालेली आहे की आम्ही त्याचं कमी किंबहुना फारच कमी ऐकतो, आम्ही मात्र जास्त बोलतो. आम्हाला ती जास्त सवय लागली जास्त बोलण्याची. तो तर सर्व बॉसचा बॉस आहे ना, मग आम्ही किती विशेष करून त्याचं जास्त ऐकायला पाहिजे. तो त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतो हो, पण त्याचं ऐकण्याऐवजी आम्हीच जास्त बोलतो 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 आणि बोलतच राहतो. आम्ही आमच्या 24 तासांच्या प्रार्थनेबद्दल बोस्टिंग करतो सर्वत्र, 24/7 वगैरे वगैरे. प्रियानं, जर आम्ही त्याचं आधी नीट ऐकून घेऊ तर किती बरं होईल हो. मग काय प्रार्थना करायची हे जास्त चांगलं समजणार नाही का? पण जर त्याचं ऐकून न घेता आम्हीच बोलत राहू, तर लक्षात घ्या, नीट ऐका, त्याचं ऐकून न घेता आम्हीच जास्त बोलत राहू, तर त्याला काय म्हणायचं आहे हे आम्हाला कधीही कळणार नाही. आणि मग काय होईल माहित आहे का? त्याची इच्छा आहे एक आणि आम्ही करतो भलतेच. जगीक बॉस असला तर लगेच घरी पाठवेल. प्रियांना, तुमचा बॉस जो आहे त्याला आम्ही देवाधी देव म्हणतो, राजांचा राजा म्हणतो, प्रभूंचा प्रभू म्हणतो, त्याला आम्हाला काय म्हणायचं आहे हे आम्ही समजून घेऊया. याचा अर्थ आपण प्रार्थना कमी करा असं मी म्हणत नाही ना. मी म्हणेल, जर 1 तास प्रार्थना करत असाल तर 2 तास करा, 3 तास करा. प्रार्थना करणं चांगलं आहे, उलट दिवसातून 3 दा नव्हे तर 7 वेळेला प्रार्थना करा. बघा, परमेश्वरानं सगळं जग निर्माण केलं माणसाच्या साठी, आकाश, समुद्र, पृथ्वी, नंतर ते सगळं फिल केलं, सगळं रेडी केलं आणि मग माणसाच्या हाती दिलं, माणसाला त्याच्यावरचं प्रभुत्व दिलं आणि एक मॅन्युअल दिलं. ज्याप्रमाणे आम्ही एखादी वस्तू घेतली, कुठलीही वस्तू, तुमची गाडी म्हणा, तुमचा फ्रीज म्हणा, टीव्ही म्हणा, तर त्याच्या बरोबर वॉशिंग मशीन म्हणा, एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल दिलं जातं, ओनर्स मॅन्युअल त्याला म्हणतात. ते न वाचता जर आम्ही ती वस्तू वापरू तर नक्कीच ती लवकर बिघडेल, घोटाळा होईल, प्रॉब्लेम होईल. परमेश्वर देवानं, मेकर ऑफ हेवन अँड अर्थ ज्याला आम्ही म्हणतो, आमच्या हाती एक मॅन्युअल दिलेला आहे. ते मॅन्युअल आम्ही किती वापरतो, आम्ही किती चांगल्या प्रकारे अभ्यासतो, आम्ही त्याचं किती मनन करतो, हा आज स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे. प्रार्थना करणं चांगलं आहे, पण त्याच्या कितीतरी अधिक पट, नीट ऐका, प्रार्थना करणं चांगलं आहे पण त्याच्या कितीतरी अधिक पट देवाला तुमच्याशी बोलू द्या. देवाचं ऐका म्हणजे वचन वाचा, वचनाचं मनन करा, वचनाचा अभ्यास करा.
आपल्याला माहित आहे स्तोत्र 119 हे सर्वात मोठं स्तोत्र आहे. आठ आठ वचनांचे 22 भाग आहेत, एकूण 176 वचन. परंतु त्यामध्ये बारकाईने वाचाल तर प्रत्येक वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुझं वचन, तुझ्या आज्ञा, तुझे निर्बंध, तुझे नियम, तुझे विधी, ह्याबद्दल स्तोत्र करता बोलतो. आणि देवाचं वचन आज आम्हाला कितीतरी जास्त आवश्यक आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः म्हटलेला आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. आम्ही आज तपासून पाहूया, आम्ही त्या वचनाचं सेवन करतो का, ते वचन मनन करतो का, ते ऐकतो का, ऐकतो तर किती ऐकतो, वाचतो तर किती वाचतो. मला माहित आहे काही जण लहानपणापासून त्यांना सवय आहे की दररोज एक अध्याय वाचतात. वाचता का तुम्ही? मला नका सांगू, स्वतःला सांगा पण मोठ्याने बोला, माईक ऑन नसला तरी चालेल. जर तुमच्या पैकी काही जण रोज एक अध्याय वाचणारे असतील, चांगली गोष्ट आहे, देवाला धन्यवाद देऊ. रोज एक अध्याय, व्हेरी गुड. बरं, आता मला सांगा, आपल्या घरामध्ये काही लहान लेकरं असतील किंवा तुम्ही स्वतः लहान होता, जन्मलेलं बाळ असताना त्याला पुष्कळ दिवस, पुष्कळ महिने आईचं दूध लागतं. आईच्या दुधावर ते बाळ, ते लेकरू वाढतं. त्यानंतर त्या लेकराला थोडस बाहेरचं दूध, त्याच्यामध्ये वेगवेगळे पावडर भरून मिक्स करून देतात. घरातले सिनियर लोक सांगतात त्या बाळाच्या आईला, त्याला थोडासा आहार वाढव. त्यानंतर मग दूध भात किंवा चपाती भाकरी कुस्करून मग थोडस मोठं होतं, मग त्याला भाजी पोळी, वाढत जातो आहार, वाढत जातो. जसजशी शरीराची वाढ होते तस तसा आहार वाढवणं आवश्यक असतं. जर तोच आहार जो जन्मलेल्या बाळाला, तान्ह्या बाळाला, 2 महिन्याच्या बाळाला, 4 महिन्याच्या बाळाला देत असता तोच आहार जर 10 वर्षाच्या मुलाला द्याल तर काय होईल? हो, कुपोषण होईल ना. मग आमच्या आत्मिक आहाराचं काय? आम्ही संडे स्कूलमध्ये वाचायला शिकलो, शाळेमध्ये वाचायला शिकलो, आमच्या संडे स्कूलच्या शिक्षकांनी, आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं, चांगली सवय लावली, दररोज एक अध्याय वाचून आणि प्रार्थना केल्या वाचून झोपायचं नाही. दररोज एक अध्याय वाचायचा, प्रार्थना करायची, त्याच्याशिवाय झोपायचं नाही. आणि मग आम्हाला सवय लागली, रोज एक अध्याय आम्ही वाचू लागलो. आम्ही मोठे झालो, हायस्कूलला जाऊ लागलो, रोज एक अध्याय. मग कॉलेजला जायला लागलो, एक अध्याय. कामाला जायला लागलो, एक अध्याय. मग लग्न झालं, एक अध्याय. मुलं झाली, एक अध्याय. मग सर्व्हिस झाल्यानंतर रिटायर झालो, नातवंड झाली, आता ते पण जमत नाही, म्हणे काय तर दिसत नाही. आमचा देव किती चांगला आहे पहा. मी प्रत्येकाला सांगत आहे, सुरुवातीला सांगितलं, हा संदेश सर्वांसाठी आहे. जे 200+ लोक ऐकत आहेत त्या प्रत्येकाच्या साठी वैयक्तिक आणि थेट आहे. मी तुमच्याशी वैयक्तिक आणि प्रत्येकाला बोलत आहे वैयक्तिक रीतीने. आम्ही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकलो, कॉलेजमध्ये शिकलो, किती पुस्तकं शिकलो. जर सर्वसाधारणपणे तुम्ही ग्रॅज्युएट असाल ना, 15 वर्षाचं शिक्षण झालं असेल, तर कमीत कमी 100 पुस्तकांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्यापेक्षा खूपच जास्त, परंतु कमीत कमी 100. देव किती चांगला आहे पा. आमचा देव आमच्या संडे स्कूलच्या दिवसापासून तिकडे जाईपर्यंत, तिकडे म्हणजे आवडत नाही तो शब्द सांगायला, परंतु तुम्ही समजाल, आजच्या संडे स्कूलच्या दिवसापासून स्मशानभूमीमध्ये जाईपर्यंत आम्हाला एकच पुस्तक दिलेलं आहे, एकच. किती चांगला आहे देव. आता आपण स्वतःला प्रश्न विचारूया, आपण किती वेळा हे पुस्तक व्यवस्थितपणे वाचलेलं आहे किंवा वाचतो, किती वेळा? ऐका देवाच्या लोकांना, तुम्ही जर रोज फक्त 3 अध्याय, किती? फक्त 3 अध्याय वाचायला सरासरी 15 मिनिटं खूप होतात. जर तुम्ही दररोज 3 अध्याय आणि रविवारी 4 अध्याय वाचाल ना, तर तुमचं दरवर्षी एकदा व्यवस्थितपणे संपूर्ण बायबल वाचून होतं.
रोज 15 मिनिटं, वर्षातून एकदा वाचन होतं. रोज जर अर्धा तास वाचाल दोनदा, रोज जर एक तास वाचाल तर वर्षातून चारदा, आणि जर वेळेचा दशांश देवाला देणारे असले 2 पेक्षा जास्त तास, आणि अर्धा वेळ प्रार्थना करण्यात अर्धा वेळ वचन वाचण्यात घालवणारे असले, तरीही तुम्हाला त्यामध्ये 5 वेळा कमीत कमी बायबल वाचून होईल. ऐका, जर आपलं वय 50 वर्षाचं असेल, साधारणतः ऍव्हरेज 50 वर्ष, आणि वयाच्या 20व्या वर्षापासून जरी तुम्ही वर्षातून एकदा, वयाच्या 20व्या वर्षापासून वर्षातून एकदा समजून उमजून बायबल वाचलेलं असेल ना, तरी आजपर्यंत आपलं 30 वेळेला, 3 नाही बरं, 30 वेळेला बायबल वाचून व्हायला हवं होतं. आम्ही स्वतःला प्रश्न विचारूया. यिर्मयाह संदेष्टा यिर्मयाच्या 15व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये म्हणतो की हे सेनाधीश परमेश्वरा, तुझे नाव घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो. आम्ही ख्रिस्ती म्हणवतो रे. तुझं वचन मला प्राप्त झालं, ते मी स्वीकारलं, ग्रहण केलं. तुझे वचने माझ्या जीवाचा आनंद, माझा उल्हास अशी होती, मी मजा केली नाही, विनोद करणाऱ्यांच्या मंडळीत मी बसलो नाही. जर आम्हाला देवाच्या वचनाने आनंद होत नसेल, देवाचं वचन वाचायला उत्साह येत नसेल, तर गांभीर्याने काहीतरी विचार करण्याची गरज आहे. मी तर म्हणतो जितकं माणसाचं वय आहे ना, कमीत कमी तितक्या वेळेला तरी आमचं बायबल वाचन व्हायला पाहिजे. कुणाला सांगण्यासाठी नाही, स्वतःच्या फायद्यासाठी. सोपा हिशोब आहे. आता रोजचा एक अध्याय आणखी किती दिवस चालणार हो? प्रियांनो, आम्ही सिनेमे 3-3 तास बघत होतो ना, कदाचित आजही. मला माहित नाही किंवा कमीत कमी मॅच बघता, फुटबॉल, क्रिकेट, काही वन डे 8 तास, 20-20 4 तास, 3-3 तास बायबल वाचून पहा. कधीच पस्तावा येणार नाही. कधी सीएल घेऊन, कॅज्युअल लिव घेऊन फक्त दिवसभर बायबल वाचनामध्ये वाचन करण्यामध्ये घालून पहा. आम्ही लग्नासाठी सुट्टी घेतो, पिकनिकसाठी सुट्टी घेतो, आणि कधी कधी खास काही काम असलं तर सुट्टी घेतो. खास सुट्टी काढा, लिहा वैयक्तिक काम, वैकल्पिक रजा किंवा कॅज्युअल लिव्ह, टाका सुट्टी आणि घरी बसा, कडे लावून घ्या, सांगा डिस्टर्ब करू नका मला, अध्ययन करा. कधीच तुम्हाला पस्तावा येणार नाही असं केल्याचा. पण अशा गोष्टींना आम्ही कधी ऐकल्याच नाही, अशा गोष्टीचा आम्ही विचार पण करू शकत नाही, त्या आमच्या जवळ शिवत पण नाहीत असे विचार. का? कारण आम्हाला माहित आहे की आम्हाला असं कधी सांगितलं आणि शिकवलेलंच नाही. आम्हाला रेडीमेड खाण्याची सवय झालेली आहे. सेवकाने अभ्यास करायचा आणि आम्हाला चमच्याने भरवायचं, आम्ही फक्त ऐकायचं. देवाच्या लोकांना आता आम्हाला प्रौढ होण्याची गरज आहे, बायबल विषयी साक्षर होण्याची गरज आहे. कदाचित आम्ही उच्च पदस्थ असू, उच्च शिक्षित असू, उच्च पदावर काम करणारे असू, रोज एक अध्यायात संतुष्टी नको. अहो, अध्याय क्रमांक काय आहे? सुरुवातीला ज्या वेळेला बायबलची पुस्तकं लिहिली गेली त्यावेळेला हे अध्याय क्रमांक वचन क्रमांक नव्हते. अलीकडे 13व्या शतकामध्ये या बायबलच्या पुस्तकांचं विभाजन अध्यायामध्ये आणि 16व्या शतकामध्ये आणखी त्या अध्यायांचं विभाजन वचन क्रमांक देऊन झालं आमच्या फायद्यासाठी. पण देवानं त्याच्या लोकांना संदेश त्यांच्याद्वारे जेव्हा संदेश दिला, तो संदेश, ईश्वर प्रेरित संदेश, त्या त्या संदेश त्यानं त्या त्या देवाच्या सेवकानं लिहून काढला. त्याने अध्याय नंबर नाही दिले. देवाचा तो संदेश बायबलच्या एकेका पुस्तकात आपल्यासाठी आहे, आणि म्हणून एक एक पुस्तक म्हणून आम्ही तो संदेश वाचायला, मनन करायला आणि अभ्यास करायला हवा. परंतु तसं न करता आम्ही अजूनही अध्याय क्रमांक आणि वचन क्रमांक मध्ये अडकून पडलेलो आहोत. मला एक सांगा, तुम्ही पत्र वाचता का? पूर्वी तुमच्यापैकी पुष्कळ जणांनी पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र किंवा पाकिट हे वाचलेले असतील. आज तुम्ही ईमेल पाहता किंवा SMS किंवा व्हॉट्सअप पाहता. तुम्ही असं कधी करता का की आज 2 ओळी वाचायच्या, पुढचा पॅराग्राफ पुढच्या आठवड्यात वाचायचा, तिसरा पॅराग्राफ 4 महिन्याने वाचायचा, आणि उरलेला कधी वेळ मिळाला तर वाचायचा, नाहीतर सोडून द्या, असं कधी करता? नाही करत.
तुम्ही संदेश पूर्ण एखादा मात कधी कधी पुन्हा पुन्हा वाचता, कारण तो संदेश पाठवणाराला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला अदरवाइज कळणारच नाही. देवाने ह्या 66 पुस्तकांच्या लेखकांच्या द्वारे तुम्हाला काय म्हटलेलं आहे हे जर एक एक पुस्तक म्हणून आम्ही अभ्यासलं नाही ना, तर त्या त्या पुस्तकाच्या द्वारे देवाला आम्हाला काय सांगायचं आहे हे आम्हाला कधीही कळणार नाही. आयुष्य जाईल, आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, परंतु ऐका, प्रत्येक आनंदाला मर्यादा असते. फक्त एकच आनंद असा आहे की त्याला मर्यादाच नाही, आणि तो म्हणजे पवित्र शास्त्राचं अध्ययन. ते अध्यायाला, त्या अध्ययनाला, आनंदाला त्याच्या मर्यादाच नाही. स्तोत्र करता स्तोत्र 119:96 मध्ये म्हणतो, स्तोत्र 119:96, सर्व पूर्णतेला मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा अत्यंत व्यापक आहेत. पहा, कुणाला स्वयंपाक करण्याचा छंद असतो म्हणून ते काय कायम किचन मध्ये नसतात, कुणाला खाण्याचा छंद असतो म्हणून ते काय कायम खात राहत नाहीत, पण बायबल मात्र रात्रंदिवस मनन करता येतं बरं का, रात्रंदिवस कायम करता येतं. येस, आणि म्हणून स्तोत्र करता स्तोत्र 119:17 मध्ये म्हणतो, वचन 119:97 मध्ये म्हणतो, स्तोत्र संहिता 119:97, आहा तुझे नियम शास्त्र मला किती प्रिय आहे, मी दिवसभर त्याचे मनन करतो. प्रियानो, जर आम्ही करत नसो तर आम्ही तसं म्हणू नये. फक्त वाचून उपयोग नाही, स्तोत्रकर्त्याप्रमाणे आज आम्ही असं म्हणू शकतो का, आहा हा तुझे नियम शास्त्र मला किती प्रिय आहे, दिवसभर मी त्याचे मनन करतो. आणि म्हणून आमच्या सर्वांचं परिचयाचं जे स्तोत्र आहे त्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीनं चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, हा अर्धा भाग झाला पहिलं वचन. म्हणजे ब्लेसेड, आशीर्वादित आहे. आम्ही म्हणू की आम्ही दुर्जनांच्या मसलतीनं चालत नाही, चांगली गोष्ट आहे. आम्ही म्हणू की आम्ही पापी जनांच्या मार्गात उभं राहत नाही, चांगली गोष्ट आहे. आम्ही म्हणू की आम्ही निंदकांच्या बैठकीत बसत नाही, चांगली गोष्ट आहे. परंतु त्याने तुम्ही आशीर्वादित होत नाही, तो अर्धा भाग झाला. पुढचा भाग सांगतो, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. पहिल्या तीन गोष्टी आम्ही करत नाही, चांगली गोष्ट आहे, परंतु दुसऱ्या तीन दोन गोष्टी आम्ही करतो का? परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमणं, आणि रमणं म्हणजे काय हे तुम्हाला स्पष्टीकरण करून सांगण्याची गरज नाही. तुम्हाला माहित आहे रमणं म्हणजे काय, आणि रात्रंदिवस मनन करणं म्हणजे काय. तो आशीर्वादित आहे, तो धन्य आहे. आज आपण जे काही पाहतो सर्वत्र जे आहे ते कायमस्वरूपी नाही हो, ते टेम्पररी आहे. आमची पदं असतील, आमचे स्टेटस असेल, आमचा मान सन्मान, वस्तू, पैसा, कपडे, घर, फर्निचर, इमारती, गाड्या, हे सगळं कायमस्वरूपी नाही आहे. फक्त आणि फक्त देवाचं वचन त्याला अपवाद आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तयाचं सुवर्तमान 24:35 मध्ये स्वतः म्हटलेलं आहे, मत्तय 24:35, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. आणि संत पौल या वचनाविषयी सुंदर रीतीने म्हणतो, आम्ही पुष्कळ जणांनी आमच्या घरामध्ये ते प्रिंट करून लावलेलं आहे. पहिलं पेत्र पहिला अध्याय वचन 24:25, पेत्राचं पहिलं पत्र पहिला अध्याय वचन 24:25, कारण सर्व मानव जाती गवतासारखी आहे, तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखं आहे. गवत वाळते, त्याचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. त्या सर्व काळ टिकणाऱ्या गोष्टीसाठी जास्त मेहनत करणं गरजेचं आहे. स्तोत्र करता स्तोत्र 119:105 मध्ये म्हणतो, आमचं सर्वांचं ते कदाचित तोंडपाठ आहे की तुझं वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखं आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखं आहे. प्रियांनो, आम्ही अंधाऱ्या जगतामध्ये राहत आहोत. सगळीकडे सर्वत्र गोंधळच गोंधळ आहे.
सरकारला आणि माणसांना काय होईल याची स्पष्टता नाहीये, परंतु फक्त पवित्र शास्त्राकडे आपण वळलो तरच आम्हाला आशा आहे. इथं आमच्या प्रश्नांचा शोध संपतो, इथं आमच्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला सापडतात. पण आजकाल बायबलचं अध्ययन हे दुर्मिळ होत चाललंय. आम्हाला सगळं रेडीमेड पाहिजे, आम्हाला फक्त ऐकायला आवडतं, आम्ही लोक फक्त वाचायचं म्हणून वाचतात. प्रियांनो, परमेश्वराचं वचन वर्तमानपत्र वाचतात तसं वाचू नका. यहोशुआ आपल्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये सांगतो, आम्हाला ते तोंडपाठ आहे, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. हे प्रॅक्टिकल पाहिजे, आमच्या मुखामध्ये सदैव पाहिजे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू फक्त पाळ नाही आहे, ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. म्हणजे अदरवाइज नॉट, मुखी असलं नाही, रात्रंदिवस मनन केलं नाही, पाळलं नाही तर नाही. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. म्हणून स्तोत्र करता सुंदर रीतीनं 119 स्तोत्राच्या 15व्या 16व्या वचनामध्ये म्हणतो की मी तुझ्या विधींचे मनन करेन, तुझ्या मार्गाकडे लक्ष देईल, तुझ्या नियमांनी आनंदित होईल, मी तुझे वचन विसरणार नाही. आणि तसं जर आम्ही केलं तर स्तोत्र करता स्तोत्र 119:23 मध्ये म्हणतो, अधिपतीही बसून आपसात माझ्या विरुद्ध बोलतात, पण तुझा दास तुझ्या नियमांचे मनन करतो. त्या स्तोत्रामध्ये 119:48 वचन आम्हाला सांगतं की तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आपले हात उभारेन आणि तुझ्या नियमांचे मनन करीन. आज मननाची वेळ झाली की वर्शिप टीम निघून जाते. पुष्कळ चर्चेसमध्ये मी जातो, मी पुष्कळ चर्चेसमध्ये पाहतो, वर्शिप फार सुंदर केली जाते, फार सुंदर स्तुती आराधना केली जाते. ज्या वेळेला बोलणारा समोर येतो त्यावेळेला वर्शिप टीम मधले गायब झालेले असतात, काही जण चर्चच्या बाहेर गप्पा मारत असतात. स्तोत्र 119:78 सांगत की गर्विष्ठ फजित होत, कारण त्यांनी लबाडीने अन्याय केला आहे, माझ्यावर अन्याय केला, मी तर तुझ्या विधींचे मनन करेन. आणि म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, स्तोत्र करता 97 वचनामध्ये म्हणतो, आहा हा तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे, दिवसभर मी त्याचे मनन करतो. तुझ्या न्याय निर्णयासाठी मी दिवसातून 7 वेळा तुझे स्तवन करतो, असं 164व्या वचनामध्ये तो म्हणतो. स्तोत्र 119:164, तुझ्या न्याय निर्णयासाठी दिवसातून 7 वेळा मी तुझे स्तवन करतो. स्तोत्र 119 वाचा. ज्या वेळेला एका घरामध्ये मी जवळजवळ 1 वर्ष बायबल स्टडी घेत होतो आणि त्या घरातले अंकल 80+ वर्ष बायबल स्टडी घेण्याचा परिणाम असा झाला, या 80 वर्षाच्या अंकलनी स्तोत्र 119 तोंडपाठ केलं. प्रेज द लॉर्ड, चांगली गोष्ट आहे. स्तोत्र 119:99 लिहिलेलं आहे की माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक सामंजस आहे, कारण मी तुझ्या निर्बंधाचे मनन करतो. वा प्रियांनो, जर रात्री झोपेतही तुम्हाला देवाच्या वचनाविषयी स्वप्न पडत असतील, जर झोपेतही तुम्ही संदेश देत असाल, झोपेतही जर तुमच्या ऍक्शन जर वचन वाचण्याच्या आणि सांगण्याच्या होत असतील, देवाला धन्यवाद असतील. स्तोत्र करता स्तोत्र 119:148 म्हणतो की तुझ्या वचनाचे चिंतन करायला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. देवाचं वचन आम्हाला काय सांगतो, सद्बोध देत, आमचे दोष दाखवतो, आमची सुधारणूक करत, आम्हाला नीती शिक्षण देत. वचन वाचत असताना ते वचन काय म्हणत त्यापेक्षा तेवढंच महत्वाचं नाही. ते वचन काय म्हणत हे फक्त माहिती असणंच पुरेसं नाही, फक्त तोंडपाठ असणं पुरेसं नाही, ते वचन आम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि समजणं म्हणजे कृतीत आणणं. आणि म्हणून मनन आणि चिंतन हे महत्वाचं घर. फार कमी ख्रिस्ती लोक हे समजतात. आमच्यापैकी कितीतरी जणांना हे शिकवलेलंच नाही, आम्ही फक्त सुपरफिशियल आहोत.
आणि म्हणून आमच्यापैकी कित्येकांनी अनेक चुकीच्या पद्धती अवलंबलेल्या आहेत. आम्हाला पवित्र शास्त्राचं मनन कसं करायचं हे शिकणं गरजेचं आहे. एक मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये संपवणार आहे, आणि तो आजचा माझा मुद्दा म्हणजे पवित्र शास्त्राच्या कोणत्याही भागाकडे दुर्लक्ष करू नका. पवित्र शास्त्राच्या कोणत्याही भागाकडे दुर्लक्ष करू नका. पुष्कळ ख्रिस्ती लोकांच्या पवित्र शास्त्राचं मनन हे त्यांच्या आवडीचे उतारे, आवडीचे अध्याय, आवडीचं पुस्तक किंवा आवडीची वचन एवढ्यापर्यंतच त्यांचं मर्यादित असतं. काही लोक फक्त स्तोत्रच वाचतात, त्याचं मनन करतात कारण स्तोत्र भक्तीसाठी चांगले उपयोगी पडतात. काही जण नीतीसूत्रच वाचतात कारण व्यावहारिक ज्ञान मिळतं. काही जण शुभवर्तमानच वाचतात कारण काही घडलेल्या घटनांचं वर्णन वाचायला मिळतं ऐतिहासिक. काहींना फक्त पत्र आवडतात कारण ते म्हणतात त्यात काय जीवनाचे तत्व सापडतात. तर काहींना जुना करारच आवडतो, काहींना फक्त नवा करारच आवडतो. त्यानं जर फक्त जुन्या करारामध्येच राहाल ना, तर परमेश्वर जास्त करून फार क्रोधमय आणि कडक असल्याचं तुम्ही बोलाल. आणि फक्त जुन्या नवीन करारातच राहणार तर परमेश्वर प्रेमळ आणि कृपाळू असल्याचंच फक्त तुम्हाला दिसेल. जर तुम्ही फक्त जुना करारातच वाचत राहाल तर तुमचं लक्ष, तुमचा कल विधीकडे जाईल. एक आनंद विरहित ख्रिस्ती तुम्ही बनाल. पण फक्त नवीन करारच तुम्ही जर वाचत असाल, तिकडेच लक्ष देत असाल, तर जास्त स्वच्छंदी, जास्त मुक्त किंवा निष्काळजी असे ख्रिस्ती बनाल. वास्तविक पाहता जुना करार आणि नवा करार, एका देवाच्या सेवकाने म्हटलं की हे परमेश्वराच्या 2 ओठाप्रमाणे आहेत. परमेश्वराचे 2 ओठ आहेत, जुना करार आणि नवा करार. जुन्या करारामध्ये नवीन करार प्रकट केलेला आहे आणि जुन्या करारामध्ये नवीन करार दडलेला आहे आणि नवीन करारामध्ये जुना करार हा प्रकट केलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मत्तयाच्या सुवर्तमानाच्या 13व्या अध्यायामध्ये आणि त्याच्या 52व्या वचनामध्ये आम्हाला सांगतो की प्रत्येक शास्त्री, शास्त्री म्हणजे शास्त्र शिकवणारा, जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झालेला आहे, प्रत्येक शास्त्री, मत्तय 13:52, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झालेला आहे तो आपल्या भांडारामधून जुन्या नव्या गोष्टी काढणाऱ्या ग्रहस्थासारखा आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र देवाच्या लोकांनो हा जुन्या आणि नव्याचा खजिना आहे. आम्हाला याचा अभ्यास करायला सांगितलं आहे आणि तेच आम्ही वाचलेल्या वचनामध्ये सुरुवातीला ऐकलं की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख हा सद्बोध, दोष दाखवणं, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरता उपयोगाचा आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. संपूर्ण पवित्र शास्त्र उपयोगी आहे. कशासाठी? तर देवाचा भक्त पूर्ण होण्यासाठी. कशासाठी? तर देवाचा भक्त प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा म्हणून. प्रियानो, ज्या वेळेला तुम्ही वचन वाचता, मनन करता, अभ्यास करता, 4 प्रकारचे फायदे होतात. सद्बोध मिळतो, विशेषतः पत्रामधून ख्रिस्ती तत्व. आमचे दोष दाखवले जातात, विशेषतः जुन्या कराराच्या इतिहासामधून. कारण 1 करिंथ 10:11 मध्ये सांगितलं आहे की ह्या गोष्टी त्यांच्याबद्दल झाल्या, त्या आम्हाला सांगितल्या, त्या आमच्यासाठी उदाहरणादाखल झाल्या, म्हणजे त्यामधून आम्ही बोध घ्यावा. सुधारणूक होते, विशेषतः शुभवर्तमानामधून. येशू चुकीच्या रूढी, चुकीच्या परंपरा या कशा चुकीच्या आहेत हे सांगतो आणि आमची सुधारणूक होते. आणि नीतिशिक्षण, विशेषतः ज्ञानार्जनाची जी पुस्तकं आहेत, नीतिसूत्रे, उपदेशक वगैरे, ह्यामधून नीतिशिक्षण बोलतो. आणि म्हणून बायबलमध्ये अनावश्यक असं काहीही नाही, अनावश्यक असं काहीही नाही. आम्हाला आवश्यक जे जे आहे ते सर्व ह्यामध्ये दिलेलं आहे. परंतु ह्यातून जे दिलेलं नाही त्याकडे काही जण जागत, हे कसं ते कसं, जे दिलेलं आहे ते आमच्यासाठी पुरेसं आहे. रोमकरसपत्र 15:14 सांगितलेले आहे, जे काही शास्त्रात पूर्वी लिहिलेले आहे ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिलेलं आहे. आम्ही काही वचन पाळतो. देवाच्या वचनामध्ये काही भर घालू नये ह्याविषयी आम्हाला ताकीद दिलेली आहे. प्रकटीकरण मध्ये लिहिलेलं आहे की जो कोणी ह्यात भर घालेल त्यावर त्याच्यावर
ह्यामध्ये लिहिलेल्या पीडा देवाने. पण काही वचनाकडे आम्ही दुर्लक्ष करतो हो. प्रकटीकरण 22:19 मध्ये काय लिहिलं माहितीये का? जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातून वचनाच्या वचनातून पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. हो, भर घालणाऱ्याला फक्त पीडा आहे, पण जर कोणी दुर्लक्षित केलं काढून टाकलं तर त्याचा वाटा जीवनाच्या झाडातून आणि पवित्र नगरीतून काढून टाकला जाईल. कोणतं जास्त भयंकर आहे? दुर्लक्ष करणं हे भर घालण्यापेक्षा जास्त भयंकर आहे. आणि म्हणून प्रेषित 20 मध्ये आणि 20व्या अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये संत पौल आम्हाला म्हणतो की जे हितकारक ते सांगण्यात आणि 4 लोकात आणि घरोघरी शिकवण्यात मी कसूर केली नाही. आज देवाच्या वचनाच्या शिक्षकांनी आम्हाला तेच करायचंय. जे हितकारक ते देवाच्या लोकांना सांगायचंय, 4 लोकात सांगायचंय, घरोघरी सांगायचंय आणि ते शिकवायचंय, त्यामध्ये मी कसूर केली नाही. प्रेषित 20:27, देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हाला सांगण्यास मी कसूर केली नाही. प्रियांनो, फक्त उपदेश नाही, उपदेश ऐकतो आम्ही, लहानपणापासून खूप ऐकलेत. गेल्या आठवड्यात काय उपदेश ऐकला रविवारी आम्हाला कदाचित सांगता येत नाही, परंतु लहानपणी जे काय शिकलात ते आजही सांगता येतं. आणि म्हणून उपदेशांपेक्षा लोकांना संपूर्ण पवित्र शास्त्र शिकणं हे जास्त गरजेचं आहे. कदाचित उपदेशाची प्रशंसा होईल परंतु तो विसरला जाईल. परंतु शास्त्रवचन जे आम्ही शिकू ते अगदी मरेपर्यंत लक्षात राहील. आणि म्हणून देवाच्या सेवेकरांना देखील विनंती आहे की देवाच्या लोकांना देवाचं वचन शिकवा, मंडळामध्ये असलेली बायबलची निरक्षरता दूर होईल. उपदेश करणारे संपूर्ण बायबल शिकवत नाहीत आणि म्हणून आज आमच्या ख्रिस्ती लोकांना बायबल मधल्या काही काहीच गोष्टी, काही काहीच वचन, काही काहीच उतारे माहित आहे, संपूर्ण बायबल माहिती नाही. जेव्हा आम्ही संपूर्ण पवित्र शास्त्राचा अभ्यास करू, ते मनन करू, ते पाळत राहू, तेव्हाच कुठे आम्हाला समतोल आहार मिळतो, तेव्हाच आपली ख्रिस्ती जीवनामध्ये खरी आणि चांगली वाढ होऊ शकते. येशूची वाढ तशीच झाली. लूक 2:52 मध्ये ऐकतो आपण, येशू ज्ञानाने शरीराने देवाच्या आणि माणसाच्या कृपेत वाढत गेला. ज्ञानाने, विजडम, इंटेलेक्ट, शरीराने, स्टेचर मध्ये, फिजिकली, देवाच्या कृपेत, इन फेवर ऑफ गॉड, आत्मिक रीतीनं, माणसाच्या कृपेत, सोशल, सामाजिक रीतीनं. का? कारण की त्याच्याकडं वयाच्या 12व्या वर्षीच देवाच्या वचनाची पूर्ण समजबुद्धी होती, ते त्याला ज्ञात होतं. आणि ह्यामध्ये त्याच्या आईचा, मरियचा फार महत्वाचा वाटा होता. आणि वास्तव की लोक त्याचं वचन ऐकून थक्क झाले. प्रियांनो, वर्षातून कमीत कमी एकदा तरी संपूर्ण बायबल अभ्यासपूर्ण रीतीने वाचायचा निर्णय घ्या. हे दुसऱ्या कोणाला सांगण्यासाठी किंवा बोस्टिंग साठी नाही, हे तुमच्या फायद्यासाठी आहे. बायबल वाचनाचे अनेक कॅलेंडर आज तुमच्याकडे उपलब्ध आहेत, आपल्याकडे आहेत, ते आपल्या फायद्यासाठी आहेत. आणि म्हणून हे माझं ओझ आहे, म्हणून मी हे जास्त भर देतो. वाचा, वाचाल तर वाचा. उत्तम दर्जाचं कागद असलेलं बायबल विकत घ्या, पेन हायलायटर घ्या, काही शब्द वचन अधोरेखित करा, प्रश्नचिन्ह टाका, उद्गारवाचक चिन्ह टाका, सर्कल करा. बायबल इतर पाठ्यपुस्तकासारखं नाही, हे सर्व वयोगटातल्या सर्व लोकांना आणि वेगवेगळ्या स्पिरिच्युअल लेवलच्या सगळ्या लोकांना एकच पुस्तक आहे. पहिल्या वाचनात ते समजणार नाही, हे संपूर्ण आयुष्यासाठी आहे. पण जर त्यातल्या काही भागाकडे आम्ही जर दुर्लक्ष करू तर आम्ही अर्धवट भाजलेल्या किंवा एका बाजूने भाजलेल्या भाकरीसारखे होऊ. एक वचन सांगतो आणि संपव. एका बाजूने भाजलेली भाकरी माहितीये का तुम्हाला? होशेचं पुस्तक जर वाचलं असेल तुम्ही, होशे 7:8 आम्हाला सांगत, इफ्राईम राष्ट्रामध्ये मिसळतो, इस्रायल राष्ट्रामध्ये मिसळतो, पण इफ्राईम न उलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे. न उलटलेली भाकरी म्हणजे काय माहितीये का? तव्यावर आहे पण उलटलेली नाही, ती एका बाजूने करपलेली असते आणि दुसऱ्या बाजूने कच्ची असते, काही उपयोगाची राहत नाही. वाचलेलं सगळंच एका वेळी समजणार नाही.
आणि जे ह्या पृथ्वीवर समजणार नाही ते सार्वकालिकतेत आम्हाला समजणार आहे. कारण जेव्हा सगळं पूर्णता येईल, आता आम्हाला अंशता कळतं, अंशता संदेश देता येतो. आम्ही वाचतो करिंथकरास पहिल्या पत्राच्या 13व्या अध्यायाच्या 9, 10, 11, 12 वचनामध्ये, पण जे पूर्ण येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. आणि म्हणून ऐका, संत पौल म्हणतो, मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे विचार, आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. लहानपणी एक अध्याय वाचत होतो, आताही जर एकाच अध्यायावर संतुष्ट आहे तर मी आजही पोरकटपणाच्या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत. प्रियांनो, आम्ही काय करायचं आहे? आता आम्ही बायबलच्या 66 पुस्तकांसाठी परमेश्वराचे आभार मानायचे. आम्ही प्रत्येक पुस्तक प्रार्थनापूर्वक वाचूया, आम्ही त्याचं मनन करूया. हे आपल्यासाठी आहे, हे इथं असताना वाचण्यासाठी आहे, ह्या भूतलावर असताना वाचण्यासाठी आहे, स्वर्गात गेल्यावर नाही. देवाच्या लोकांनो, पवित्र शास्त्राचा कोणताही भाग दुर्लक्षित करू नका. मी तर म्हणेल, तुम्ही पवित्र शास्त्राविषयी अगदी अनुक्रमणिकेपासून नकाशांपर्यंत पारंगत असावं. अनुक्रमणिकेपासून नकाशांपर्यंत. देवाच्या लोकांना, प्रियजनांना, पवित्र शास्त्राचा कोणताही भाग दुर्लक्षित करू नका. त्याचं वाचन करा, त्याचं मनन करा आणि आशीर्वादित राहा. प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो महाराष्ट्र प्रेयर फेलोशिपसाठी, इमॅन्युएल प्रेयर फेलोशिपसाठी, आणि जे वेगवेगळ्या 6 प्रकारच्या फेलोशिपचे सर्व भाऊ आणि बहिणी महाराष्ट्रामधून एकत्र जमलेले आहेत, किंबहुना काही लोक वेगवेगळ्या ठिकाणावर, अनेक लोक आज ह्या प्रार्थना सभेसाठी जोडलेले आहेत आणि नेहमी जोडलेले असतात, आणि आज हे तुझं वचन ऐकत आहेत. आणि तुला धन्यवाद देतो, या तुझ्या प्रत्येक लेकरासाठी मी तुझे आभार मानतो. प्रत्येक जण तुझ्या दृष्टीने अनमोल आहे. तो हा प्रत्येकाला नव्यानं आणि पुन्हा पुन्हा संधी देव देणारा देव आहेस. यू आर गॉड ऑफ सेकंड चान्स. तू आम्हाला संधी देतोस, तू आमच्याविषयी आशा सोडून देत नाहीस. आम्ही तुझे आभार मानतो. तुझं वचन ज्या वेळेला आम्ही बोलतो की तुझं वचन माझ्या मार्गावर दिव्यासारखे, माझ्या पावलासारखे, प्रकाशासारखे, त्यावेळेला प्रभू आम्ही त्या वचनाप्रमाणे आचरण करणारे असावे असं आम्हा प्रत्येकाला तू म्हणाल. तुझं वचन हा खजिना आहे माझ्या देवा, हा खजिना आम्ही उलगडावा आणि त्याचे आशीर्वाद फक्त आमचेच न राहता, जे जे लोक आमच्या संपर्कामध्ये येतात त्या सर्वांना त्या खजिन्याचा, आशीर्वादाच्या वाट्याचा उपयोग व्हावा आणि तू आणि तू गौरवला जावास, अशी दया कृपा कर. प्रभू, जे जे लोक या फेअर फेलोशिपसाठी एकत्र येतात, जे कष्ट घेतात, जे आयोजक आहेत, संयोजक आहेत, प्रभू, जे निस्वार्थीपणाने ज्यांनी हे प्रभू जे आपलं जीवनाचं ब्रीद केलेलं आहे की तुझ्या लोकांच्या पर्यंत तुझं वचन घेऊन जाव, वचनासाठी, प्रार्थनेसाठी, आराधनेसाठी त्यांना एकत्र करावं, प्रभूजी त्यांची सेवा तू कधी विसरणार नाहीस. प्रभू, ज्या उद्देशानं तू या तुझ्या प्रत्येक लेकराला निर्माण केलेला आहेस तो तुझा त्यांच्या जीवनातला उद्देश पूर्ण कर, आणि आमच्याद्वारे केवळ तुला आणि तुलाच गौरव मिळू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू, ह्याच्या नावाने ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. आमेन.